अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मीना चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। शिक्षण पंढरीतील नामांकित अशा जामनेर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणीच उपलब्ध नसल्याने महाविद्यालयाच्या डिंब कारभाराविरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज एल्गार पुकारला। महाविद्यालयातील पिण्याच्या पाण्याचे फिल्टर मशीन नादुरुस्त झाल्यामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी पिण्याचे पाणीच उपलब्ध नाही। त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्राचार्यांच्या दालनासमोर आज हजारो विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन केले। एबीव्हीपीचे शहर मंत्री अक्षय जाधव, तालुका प्रमुख मनोज जंजाळ, आंदोलन प्रमुख रोशन माळी, महाविद्यालयीन प्रमुख रोशन आगारे यांच्यासह शिष्टमंडळाच्या वतीने या प्रसंगी प्राचार्यांना निवेदन सुद्धा सादर करण्यात आले। प्राचार्य राव यांनी एबीव्हीपीची मागणी मान्य केली असून विद्यार्थ्यांना उद्यापासून नगर परिषदेच्या टँकरद्वारा पिण्याचे पाणी उपलब्ध केले जाणार आहे। एबीव्हीपी विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना आता दररोज पिण्याचे पाणी मिळणार आहे। नमस्कार, आपण आलो आहोत जामनेर तालुक्यातील हरिवाल या कॉलेजमध्ये। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजबद्दल असलेल्या समस्या या आज प्राचार्य यांच्याकडे मांडलेल्या आहेत। त्यांच्या या नमस्कार। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा जामनेरतर्फे येत्या काही दिवसांपूर्वी आम्ही प्रिन्सिपल सरांना निवेदन दिले होते की आम्हाला शुद्ध पाणी मिळाले पाहिजे। जर आम्हाला शुद्ध पाणी मिळाले नाही तर विद्यार्थी परिषद तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल। तर विद्यार्थी परिषदेची मागणी ही जवळपास 15 दिवसापासून चालू होती। कॉलेज प्रशासनाने त्यावर काही लक्ष दिलं नाही, पण आज काल विद्यार्थी परिषदेने निर्णय घेतला की आंदोलन करायचे। म्हणून आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा जामनेरतर्फे धारीवाल कॉलेजमध्ये आज आंदोलन करण्यात आले। तर त्या आंदोलनाला यश आले असून कॉलेज प्रिन्सिपलांनी आम्हाला आश्वासन दिले आहे, येत्या 15 तारखेपर्यंत आम्हाला शुद्ध पाण्याची व्यवस्था केली जाईल। जर आणि नगरपालिकेच्या सहकार्याने आम्हाला रोज शुद्ध पाणी टँकरने पुरवलं जाणार आहे, जिथपर्यंत ॲक्वा बसत नाही तिथपर्यंत। पुढील प्रतिक्रिया मनोज जंजाळ मांडते। विद्यार्थी परिषद तालुकाभरातून येणारे विद्यार्थी तालुकाभरातून शिक्षण घेण्यासाठी जामनेर महाविद्यालयात तालुकाभरातून विद्यार्थी येत असतात। त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, त्याच्यामुळे जामनेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी वेळोवेळी निवेदनं दिली, 3 वेळा निवेदने दिली, तरी देखील या कॉलेज प्रशासनाने निर्णय न घेतल्यामुळे शेवटी विद्यार्थी परिषदेने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले। या आंदोलनाला यश मिळत येत्या 15 तारखेपर्यंत, आजपासून तर 15 तारखेपर्यंत जामनेर नगरपालिकेच्या नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषदेच्या सहकार्याने आपल्या महाविद्यालयासाठी शुद्ध ॲक्वाचे टँकर दररोज महाविद्यालयात उपलब्ध विद्यार्थ्यांसाठी करून देणार आहे। आणि दुसरं 15 तारखेपासून ॲक्वा प्लॅन पूर्ववत करण्यात येणार आहे। या मागणीसाठी विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले होते, ती मागणी पूर्ण झाली। कॉलेज प्रशासनाचे आभार मानतो आणि जामनेर नगर परिषदेचे मी मनापासून आभार मानतो की जामनेर परिषदेने आम्हाला जे सहकार्याची भावना दाखवली त्याबद्दल मी जामनेर परिषदेचे आभार मानतो। कॉलेजमध्ये जे आंदोलन केले त्याला यश मिळाले, कॉलेज प्रशासनाने आमची मागणी पूर्ण केली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते। आपल्यासोबत धारवाड कॉलेजचे प्राचार्य हे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण याबद्दलची अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आज सुबह 9:30 बजे विद्यार्थी सभी मेरे कैबिन के सामने आए थे और कैब के सामने बैठ के एक विषय के लिए उन लोग एक जिद से मांग कर रहे थे। वो विषय पानी का, शुद्ध पानी का सुविधा
प्रोवाइड करने का इसके बारे में। और हमारे पास शुद्ध पानी के लिए एक पूरा कैंपस में 3 लाख रुपए से एक आरओ का यंत्र लगाए थे, लेकिन वो एक महीने से करीब एक महीने से वो रिपेयर में आ गया था। तो 2-3 रिपेयर करने वालों को बुलाए थे, उनसे नहीं हुआ। और एक बॉम्बे से उसका मेम्ब्रेन मंगाने का है, वो मेम्ब्रेन नहीं मिल रहा था क्योंकि बड़ा यूनिट है, उसका मेम्ब्रेन नहीं मिल रहा है। तो आज मेरे पास कोटेशन भी आ चुका है बॉम्बे मंगाने का, तो वो कोटेशन के हिसाब से हम मंगा के मेम्ब्रेन मंगा के फिर से शुरू करेंगे। इसके लिए 10 दिन में हो जाएगा, ऐसा मैंने स्टूडेंट्स को आश्वासन दिया है। लेकिन स्टूडेंट्स ने उस 10 दिन के लिए भी कुछ तो भी प्रोविजन संविधान प्रोवाइड करने का ऐसा बताए थे। तो हमने फिर अधिकारियों से, हमारे मैनेजमेंट से बात करके फिर एक शुद्ध पानी का टैंकर कॉलेज में लगाने का ऐसा हमने निर्णय लिया है। वो विषय विद्यार्थियों को बताया और विद्यार्थी इससे समाधान संतुष्टि उनको मिला है, समाधान मिला और उन्हें ये आश्वासन से उन लोग उनका जो आंदोलन रूप में उन लोग आए थे मेरे पास उससे समाधान करके चले गए हैं। कल से टैंकर शुरू हो जाएगा और 10 दिन में वो रिपेयर भी हो जाएगा, ऐसा हमने आश्वासन दिया। कैमरामन सचिन माळीसह मी पूजा बोरसे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।